अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वांना शुभ गुरुवार. स्वामी महाराजांच्या कृपेने सर्वांचा दिवस आनंदात जाओ हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते. आज आपण आणखीन एका दत्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. अगदी पिठापूर, कुरवपूर, त्यानंतर गिरनार असो किंवा कोल्हापुरातील भिक्षालिंग मंदिर जिथे दत्तगुरु दुपारची भिक्षा ग्रहण करतात, त्यानंतर वाडी नरसिंह, त्यांच्या इतकंच महत्त्व आणखीन एका दत्तस्थानाला आहे. तिथेच आता आपण निघालो आहोत. सांगलीपासून 25 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीकाठी हे सुंदर गाव बसलेलं आहे आणि तिथेच आपले दत्तगुरूही विराजमान आहेत. दत्तगुरूंचा वास असलेले आणखीन एक महत्त्वपूर्ण असे हे स्थान आहे. सर्वांनाच माहिती आहे की दत्तगुरूंचे 2 अवतार झालेले आहेत, श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती आणि त्यानंतर आपले स्वामी महाराज. अगदी मी ज्या ज्या देवस्थानांना भेट देते तिथे अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. एक वेगळी दिव्य अनुभूती आपल्याला येते कारण तिकडचं वातावरणच अगदी तसं असतं आणि म्हणूनच आपल्याला अगदी देवांच्या सानिध्यात अगदी आपण त्यांच्या जवळ आहोत आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आहे ह्याची अनुभूती येते. श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हे माझा निर्धार आहे की पूर्ण दत्त देवस्थानांचं मी दर्शन घ्यावं. तर आज दत्तगुरूंचं ह्या स्थानी मी अगदी खूप दिवसापासून प्रयत्न करत होते पण मला यायला जमतच नव्हतं. काही ना काही अडथळे येत होते आणि येणं जमत नव्हतं. त्यामुळे आज तो योग आलेला आहे आणि आज आपण आलो आहोत ज्या झाडामध्ये औदुंबर वृक्षामध्ये दत्तगुरूंचा निवास असतो अशा गावामध्ये आपण आलेलो आहोत, श्री क्षेत्र औदुंबरमध्ये. या गावामध्ये आपल्याला भरपूर सारे औदुंबर वृक्ष पाहायला मिळतात, त्यामुळेच या गावाला औदुंबर नाव पडले असावे. दत्तगुरूंच्या या स्थानाला अगणित असे महत्त्व आहे. दत्तगुरूंचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती स्वामी यांचा जन्म अकोला येथील कारंजा येथे झाला. ते नंतर काशी इथे वेद अध्ययन करण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर कृष्ण सरस्वतींनी त्यांना भिक्षा दिली. संन्यास घेतल्यानंतर ते तीर्थाटन करत करत ते औदुंबर येथे आले. कृष्णा नदीच्या पहिल्या तीरावर अंकलकोप नावाचं गाव आहे आणि आईल तीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे.
भुवनेश्वरी देवी हे शक्तिपीठ असल्याने इथे तपस्वी जनांचा वावर नेहमीच असे. जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज इथे आले आणि हिकडचा निसर्ग पाहून चातुर्मास इथेच राहिले, महाराजांनी इथे 2 महिने 10 दिवस वास्तव्य केलेले आहे. जशा गाणगापुरातील निर्गुण पादुका आहेत तशाच औदुंबरातील ह्या पादुकांना विमल पादुका म्हटलं जातं. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत, नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत, न प्रारंभ मध्य नसे काही अंत. दुपारचे 11:30 झालेले आहेत आणि छान अभिषेकही आपल्याला पाहायला मिळाला. त्याबरोबर आता 12 वाजता आरती देखील आपल्याला मिळेल. मंदिर परिसर तुम्ही पाहू शकता, अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. कृष्णाकाठी वसलेले हे मंदिराच्या 3 बाजूला 3 औदुंबराची वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक वर्षापासून उभे असलेले हे औदुंबर वृक्ष दत्तगुरूंच्या सानिध्यात दत्तगुरूंना छाया देत कित्येक वर्षापासून उभे आहेत. आणि समोर वाहणारी ही कृष्णा नदी खरंच एक नयनरम्य दृश्य आणि आनंदाचं उत्साहाचं अनुभूती देतं. औदुंबर वृक्षाच्या छायेत विविध देवदेवता आपल्याला पाहायला मिळतात. गणपती बाप्पा, सूर्य भगवान, विष्णू भगवान, तसेच नरसिंह सरस्वती, स्वामी महाराज, हनुमान आणि अन्नपूर्णा माताही विराजमान आहे. हे आहे 3रा औदुंबर वृक्ष जे मंदिराच्या डाव्या बाजूला आहे आणि ह्याच्या खाली शिवलिंग आणि नंदी विराजमान आहेत. मंदिरामध्ये रोज नित्य अभिषेक, आरती आणि प्रसादाची सोय आहे. औदुंबर गाव तसे लहान पण त्याचा महिमा मोठा आहे. मंदिर परिसरामध्ये औदुंबर वृक्षांची घनदाट छाया आहे. मंदिर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी केलेली आहे. मला श्वान भेटला आहे, ह्याला मी छान पेढा दिला, तो पेढा त्याने खाल्ला आणि तो माझी पातच सोडत नाही आहे. आणि इकडे एक माऊ बसली आहे.
दत्तस्थानाला ह्या खूप सारं महत्त्व आहे. एकदा आवर्जून या. तर नदीच्या पलीकडे आपण पाहू शकतो, ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता एक मंदिर आपल्याला दिसतं आहे. हे आहे भुवनेश्वरी देवीचं मंदिर. अगदी ते आपल्याला बोटीतूनही घेऊन जातात, पण आता कोणीही अवेलेबल नाही आहे, नाही तर आपण बोटीतून गेलो असतो त्या बाजूला. तर पाहू. खरं आज खरंच खूप छान दिवस आहे माझ्यासाठी. दत्तस्थानातील एक स्थान आज माझं एक पूर्ण झालेलं आहे. प्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे आहोत आणि आता आपण प्रसाद घेणार आहोत. सुजीचा शिरा आहे आणि लाडू आहे, भात, मसाले भात, दाळ. औदुंबर वृक्षाच्या छायेखाली कृष्णा नदीच्या काठी बसून दत्तगुरूंचा प्रसाद ग्रहण करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. कृष्णा नदीच्या संगमावरी वसले आहे औदुंबर गाव. तर औदुंबर श्री क्षेत्र औदुंबर आहे दत्तभक्तांसाठी. अगदी दत्तगुरूंचा वास इथे जाणवतो आपल्याला. महाराजांचं इथलं वास्तव्य संपल्यावर त्यांनी आपल्या भक्तांसाठी पादुका रूपात माझं वास्तव्य कायम राहील असे सांगितले होते. इथून मग ते नरसिंहवाडी आणि त्यानंतर कानगापुरास गेले. इथे महाराज पादुका रूपात कायम वास्तव्यात आहेत आणि भरपूर भक्तांना ते त्याची प्रचितीही देत आहेत. भुवनेश्वरी देवीच्या दर्शनाला Thank you.
दर्शन घेण्यासाठी आणि फर्स्टच आपल्याला इकडे मातंगी देवीचं मंदिर दिसतं. भुवनेश्वरी देवी हे एक आद्य शक्तीपीठ असून भरपूर लांबून लोक देवीच्या दर्शनाला येत असतात. अशी आख्यायिका आहे की देवीला एका भक्ताने त्याची जिव्हा म्हणजे जीभ कापून अर्पण केली होती. तेव्हा देवी त्याला प्रसन्न झाली आणि म्हणाली, माझ्याकडे काही मागण्यापेक्षा समोर गुरु बसले आहेत, त्यांच्याकडे जा. अशा तऱ्हेने आपल्याला औदुंबराचं महत्त्व भुवनेश्वरी देवींनी सांगून दिलेलं आहे. गुरुविन कोण दाखविल वाट, गुरूंशिवाय आपलं आयुष्य व्यर्थ आहे. गुरुच आपला सखा, माता पिता, गुरुच आपला पाठीराखा. कोणी कोणी औदुंबर मंदिराला भेट दिलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.